आपल्या सर्वांचे स्वागत आहे सी एन साखरे अँड कंपनीमध्ये। माझे नाव चंद्रशेखर साखरे, मी गेल्या 20 वर्षापासून अकाउंट क्षेत्रामध्ये काम करीत आहे। राहायला मी नाशिक शहरामध्ये। या अगोदर आपण टॅली प्राईम सॉफ्टवेअरला सुरुवात केली होती, त्यामध्ये आपण बेसिक अकाउंट कोर्स जो असतो पार्ट 1, त्यामध्ये बेसिक अकाउंटच्या कन्सेप्ट समजून घेतल्या होत्या। बघा कोणत्या कन्सेप्ट कोणते शब्द होते ते पुन्हा एकदा थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया। त्यामध्ये बघा टॅली प्राईम बेसिक अकाउंट पार्ट 1, त्यामध्ये बेसिक अकाउंट कन्सेप्टमध्ये ॲसेट, कॅपिटल, लायबिलिटीज, एक्सपेन्सेस आणि इन्कम ही 5 शब्द आपण सविस्तररित्या समजून घेतलेली आहेत। त्यानंतर आपण अकाउंटमध्ये बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, 2 व्यक्ती जेव्हा एकत्र येतात आणि त्यांचे मनीमध्ये मेजरमेंट केलं जातं, एखाद्या वस्तूचं त्यामध्ये डील केलं जातं, त्यावेळेस त्याला बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणून आपण म्हणू शकतो। त्या बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये पहिला शब्द येतो गुड्स। गुड्स म्हणजे ज्या वस्तूचं ट्रेडर डील करतो त्याला गुड्स म्हणतात। असा गुड्समध्ये एक परचेस अकाउंट आणि एक सेल्स अकाउंट आपण सविस्तररित्या समजून घेतलं। अशा या परचेस आणि सेल्समध्ये कॅश बेसिस आणि क्रेडिट बेसिसवर जे ट्रान्झॅक्शन होतात तेसुद्धा आपण सविस्तररित्या समजून घेतलेलं आहे। त्यानंतर दुकानामध्ये शिल्लक असलेल्या मालाला आपण इन्व्हेंटरी म्हणून सुद्धा रेकॉर्ड करत असतो, म्हणजे स्टॉक किंवा इन्व्हेंटरी म्हणून आपण रेकॉर्ड करत असतो। असा हा स्टॉक बुक्स ऑफ अकाउंटला ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक म्हणून आपल्याला पाहायला मिळतो। अशा या स्टॉकमध्ये एक रॉ मटेरियल, एक वर्क इन प्रोग्रेस आणि फिनिश गुड्स असे 3 प्रकार आपण सविस्तररित्या समजून घेतलेले आहेत। जर कोणाला व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सर्व व्यवस्थित मी समजून सांगितलेलं आहे। त्यानंतर आपण सेल शब्द समजून घेतला, त्यामध्ये कॅश सेल, जर क्रेडिट सेल्स असेल तर त्यामध्ये सन्ड्री डेटर्स, नंतर बिल्स रिसिवेबल आणि ट्रेड रिसिवेबल म्हणजे काय हे सुद्धा आपण व्यवस्थित समजून घेतलेलं आहे। त्यामध्ये जर आपण परचेस करत असेल तर असा परचेस केलेला स्टॉक माल गुड्स जर डिफेक्टिव्ह असेल तर आपण किंवा त्याची क्वांटिटी कमी आली असेल किंवा इतर कोणती कारण असेल तर तो माल आपण परत करत असतो, ज्या सप्लायरकडनं परचेस केला त्याला परत करतो, त्याला परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड म्हणून बुक्स ऑफ अकाउंटला रेकॉर्ड करीत असतो। त्याच पद्धतीने विकलेला सेल जर आपल्याला परत येत असेल, त्याचे रिझन अनेक असू शकतात, डिफेक्टिव्ह, क्वांटिटी क्वालिटीमध्ये फरक किंवा रंग पाहिजे त्या पद्धतीने नसणं, अनेक गोष्टी, तर तो स्टॉकला आपण आलेल्या स्टॉकला रिटर्न केलेल्या स्टॉकला आपण रिटर्न केलेल्या गुड्सला आपण स्टॉकला नाही तर गुड्सला आपण सेल्स रिटर्न म्हणून रिटर्न इनवर्ड म्हणून बुक्स ऑफ अकाउंटला रेकॉर्ड करत असतो। या सर्व एंट्री आपल्याला टॅली प्राईम सॉफ्टवेअरमध्ये करायच्या आहेत। ज्यांना कोणाला GST काम करायचं असेल, ज्यांना कोणाला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायचं असेल, तर या बेसिक गोष्टी जर माहीत झाल्या तर टॅली प्राईम सॉफ्टवेअरमध्ये बिनचूकरित्या आपण एंट्री रेकॉर्ड करू शकतो। आणि त्या एंट्री जर का आपली कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपल्याला कन्फर्मेशन समोरच्याला देता येऊ शकतो। त्यानंतर परचेसेस हा शब्दसुद्धा समजून घेतला, हा परचेस जर कॅशमध्ये करत असेल तर त्याचं कॅश लेजर आपण क्रिएट करतो, जर क्रेडिटमध्ये परचेस करत असेल तर त्याला सन्ड्री क्रेडिटर्स म्हणून त्या लेजरखाली सर्व सप्लायरचे अकाउंट रेकॉर्ड करत असतो, लेजर क्रिएट करत असतो। त्यामध्ये बिल्स पेबल आणि ट्रेड पेबल म्हणजे काय हे सुद्धा सविस्तर समजून घेतलेलं आहे। त्यानंतर एक्सपेन्सेस शब्द आपण सविस्तररित्या समजून घेतलेला आहे, या एक्सपेन्सेसमध्ये रेव्हेन्यू एक्सपेन्सेस म्हणजे काय आणि कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, त्या कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये नॉन करंट ॲसेट, करंट ॲसेट आणि फिक्टिशियस ॲसेट म्हणजे काय हे सर्व सविस्तररित्या समजून घेतलं। त्यामध्ये फिक्स ॲसेट, टँजिबल फिक्स ॲसेट आणि इनटँजिबल फिक्स ॲसेट म्हणजे काय हे सुद्धा सविस्तर समजून घेतलेलं आहे। त्यानंतर कॅपिटल शब्द आपण सविस्तर समजून घेतला आहे। त्यानंतर लायबिलिटी म्हणजे काय हे सुद्धा आपण सविस्तररित्या सर्व समजून घेतलेलं होतं। त्यानंतर लायबिलिटीची आपण एक्झाम्पल व्यवस्थित सविस्तररित्या समजून घेतलेली होती। त्यानंतर ड्रॉइंग म्हणजे काय हा सुद्धा शब्द आपण सविस्तररित्या समजून घेतलेला आहे। त्यानंतर
अजून एक शब्द येतो प्रॉफिट इनकम म्हणजेच रेव्हेन्यू एक्सपेन्सेस रेव्हेन्यू रिसिप्ट आणि रेव्हेन्यू पेमेंट म्हणजे काय हे सुद्धा सविस्तररित्या समजून घेतलेलं आहे. त्यानंतर लॉस म्हणजे काय हे सुद्धा आपण व्यवस्थितरित्या समजून घेतलं आहे. इथपर्यंत आपण सर्व आजपर्यंत ज्या अगोदरच्या 5 व्हिडिओ झाल्या त्यामध्ये समजून घेतलेलं होतं. आज आपण याच्या पुढे पाहणार आहोत. आजपर्यंत आपण जे काही समजून घेतलं जर आपल्याला काय समजलं हे जर समजून घ्यायचं असेल तर थोडक्यात आपण आजची व्हिडिओ आता सुरुवात करत आहोत. त्यामध्ये एक्झाम्पल क्लासिफाय वेदर फॉलिंग आर रेव्हेन्यू ऑर कॅपिटल रिसिप्ट ऑर एक्सपेंडिचर. तुम्ही सांगू शकतात की रेव्हेन्यू आणि कॅपिटल रिसिप्ट कोणती आहे, एक्सपेंडिचर कशाला म्हणतात, या खालचे जे शब्द आहेत त्याच्यावरनं सांगू शकतात. एक्झाम्पल द्यायचं झालं सेल्स ऑफ गुड्स हा कोणता याचं उत्तर काय आहे तर ही रेव्हेन्यू रिसिप्ट आहे. जर मी माल विकत असेल तर तो माझा कोणती रिसिप्ट आहे, रेव्हेन्यू रिसिप्ट. जर मला रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे काय, कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय हे जर व्यवस्थितरित्या समजून घ्यायचं असेल तर एक्झाम्पलद्वारे मी समजून देण्याचा प्रयत्न करीत आहे. रेंट पेड, जर मी रेंट पेड करत असेल तर तोसुद्धा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. सॅलरी पेड हा सुद्धा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. परचेस ऑफ गुड्स हा सुद्धा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे रेव्हेन्यूची डेफिनेशन काय आहे. एका वर्षामध्ये मी ज्या गोष्टीचा बेनिफिट घेतो त्यासाठी जो खर्च करतो त्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतात आणि ज्याचा फायदा घेतो त्याला रेव्हेन्यू इन्कम म्हणून रेकॉर्ड करत असतो. सेल केला माझी रेव्हेन्यू रिसिप्ट झाली. नंतर रेंट पेड केलं ऑफिसचं ते माझं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर झालं. सेल पे सॅलरी पेड केली ते रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. परचेस केला त्याच्यासाठी मला पैसे खर्च करावे लागले तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. पण जर मी माझ्या बिझनेसकरता परचेस ऑफ मशीन जर का करत असेल तर तो माझा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. का ज्या ज्याचा बेनिफिट ज्या मी आज त्या वस्तूकरिता परचेस करण्याकरिता खर्च करत आहे पण त्याचा बेनिफिट मी अनेक वर्ष घेणार आहे. मशीन आहे माझं त्याचा अनेक वर्ष मी फायदा घेतो तर त्या अशा खर्च केलेल्या वस्तूला आपण वस्तूला जो खर्च करतो समजा मशीन करता कार करता बिल्डिंग करता तर ते सर्व माझे काय असतात तर कॅपिटल एक्सपेंडिचर असतात. म्हणजे मशीनकरता खर्च केला त्याचा फायदा मी अनेक वर्ष घेणार आहे तर त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून रेकॉर्ड करावं लागेल. परचेस ऑफ बिल्डिंग केली त्याच्याकरता बिल्डिंग खरेदी करण्याकरिता पेमेंट देत आहे आत्ता तर ते माझं कॅपिटल खर्च आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. परचेस ऑफ फर्निचर ऑन क्रेडिट आता क्रेडिटवर करा तिथे कॅशवर करा पण तो कोणता खर्च आहे तुमचा, कॅपिटल एक्सपेंडिचर. फर्निचर अनेक वर्ष मी यूज करतो. सेल ऑफ मशीन ते सुद्धा कॅपिटल एक्सपेंडिचर. सेल ऑफ बिल्डिंग सॉरी सेल ऑफ मशीन म्हणजे माझं मशीन आहे दुकानातलं ते मी जुनं झाले मी विकून टाकलं आणि त्याच्यापासून जर मला पैसे जमा होतात तर ती कॅपिटल रिसिप्ट म्हणून मला रेकॉर्ड करावं लागेल. बिझनेसमध्ये त्याचा काहीही संबंध येत नाही, बिझनेसच्या इन्कममध्ये ते रेकॉर्ड होत नाही. नंतर सेल ऑफ बिल्डिंग ते सुद्धा कॅपिटल रिसिप्ट आहे. लोन टेकन फ्रॉम बँक ही सुद्धा कॅपिटल रिसिप्ट आहे. सेल ऑफ स्क्रॅप स्क्रॅप विकलं तर ती रेव्हेन्यू रिसिप्ट आहे. कमिशन मिळालं मला जर मी माझं दुकान आहे आणि दुकानामध्ये एखाद्याला दुसरं मार्गदर्शन करतो एखादी व्यवहार करून देतो त्याबद्दल बदल्यात मला कमिशन मिळतं आहे तर ते माझं रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणून रेकॉर्ड करावं लागेल. माझं एज्युकेशन फर्म आहे जर मला कोणी फी देत असेल शिकवून मी शिक्षण देतो आहे तर मला त्याची फी जमा होती तर ती सुद्धा माझी रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणून मी रेकॉर्ड करत असतो. ऐका ना अशा पद्धतीने रेव्हेन्यू म्हणजे काय, रेव्हेन्यू इन्कम म्हणजे काय, रेव्हेन्यू एक्सपेन्सेस म्हणजे काय, रेव्हेन्यू कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, कॅपिटल रिसिप्ट म्हणजे काय, ह्या गोष्टी आपण आता समजून घेतलेल्या आहेत एक्झाम्पलद्वारे. तरी अजून सविस्तर आपल्याला अजून पुढे समजून घ्यायचे आहेत. हे फक्त आत्ता एक्झाम्पल सुरुवात झाली आहे आत्ताची असं म्हणावं लागेल. बघा आज आता आपण आत्तापर्यंत 16 शब्द समजून घेतली त्यामध्ये आता 17वा शब्द आला डिस्काउंट. हा डिस्काउंट शब्दसुद्धा आपल्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये आपल्याला रेकॉर्ड करावा लागतो. व्हेन कस्टमर आर अलाउड कन्सेशन कस्टमर आर अलाउड कन्सेशन रिबेट इन द प्राइज ऑफ गुड्स ऑर सर्व्हिस ऑर फ्रॉम अमाऊंट पेबल जी रक्कम घेणे आहे त्या रकमेवर सूट देणे इट इज कॉल्ड डिस्काउंट. जर कस्टमरला आपण आपल्या एखाद्या गोष्टीवरती जर एखादी प्राईज असेल तिच्यावरती जर सूट देत असेल तर त्याला आपण डिस्काउंट म्हणून रेकॉर्ड करत असतो. त्यामध्ये बघा देर आर टू टाईप ऑफ डिस्काउंट दोन प्रकारचे डिस्काउंट आज आपण समजून घेणार आहोत. या हे डिस्काउंट जर माझ्या लक्षात आले तर डिस्काउंटची कन्सेप्ट माझी कायमस्वरूपी क्लिअर होईल.
पहिला डिस्काउंट असतो ट्रेड डिस्काउंट, दुसरा डिस्काउंट आपल्याला माहिती आहे सर्वांना कॅश डिस्काउंट। आता ट्रेड डिस्काउंट म्हणजे काय आणि कॅश डिस्काउंट म्हणजे काय हे सविस्तररित्या आता समजून घेणार आहोत। ट्रेड डिस्काउंट, इट इज कन्सेशन रिबेट अलाउड बाय द सेलर, दिलेली सूट कोणाकडनं असते, दुकानदाराकडनं, दुकानदाराने सूट दिलेली आहे। ऑन द बेसिस ऑफ आयदर क्वांटिटी, जास्त नग जर का मी त्याच्याकडनं परचेस करतो तो त्यावर तो सूट देतो, मी तुझ्याकडनं 10 ने 20 नग विकत घेतोय तर मला काय सूट देतो सांग, असं आपण दुकानदाराला बोलतो। ऑर व्हॅल्यू ऑफ सेल, मूळ विक्रीच्या किमतीवर, मूळ विक्रीची किंमत आहे 2000, त्याच्यात जर मी सूट देत असेल, है का नाही, म्हणजे इट इज कन्सेशन रिबेट अलाउड बाय द सेलर सेल ऑन द बेसिस ऑफ आयदर क्वांटिटी ऑर व्हॅल्यू ऑफ सेल, सेल आर रेकॉर्डेड इन अकाउंट्स ॲट नेट सेल प्राईस, निव्वळ विक्रीची नोंद केली जाते। जर बघा दुकानामधून तुम्ही गेला आणि तिथे जर का तुम्ही परचेस केला तर त्या परचेसची व्हॅल्यू 2000 आहे, पण मी तो म्हणाला 1500 दिल, आपलं ठरलं 1500 रुपये मी त्याला पे केले तर तो 1500 रुपये म्हणूनच त्याच्या बुक्सअप अकाउंटला रेकॉर्ड करेल, 2000 करणार नाही। उदाहरण द्यायचं झालं तर ग्रॉस सेल प्राईज लेस ट्रेड डिस्काउंट, है का नाही, ग्रॉस सेल प्राईज आहे 2000 आणि त्यांनी डिस्काउंट दिला त्यावरती समजा मला 200 रुपये, तर मी 1800 रुपये पे करतो, तर तेवढीच अमाऊंट तो बुक्सअप अकाउंटला रेकॉर्ड करेल। सिमिलरली परचेस आर रेकॉर्डेड ॲट नेट परचेस प्राईज, है का नाही, नेट परचेस प्राईजच रेकॉर्ड केली जाते। ग्रॉस परचेस प्राईज लेस ट्रेड डिस्काउंट इज अदर वर्ड, ट्रेड डिस्काउंट इज नॉट रेकॉर्डेड इन बुक्स ऑफ अकाउंट ॲट ऑल, म्हणजे जो ट्रेड डिस्काउंट दिला जातो त्या डिस्काउंटचं बुक्स ऑफ अकाउंटमध्ये कुठेही रेकॉर्ड केलं जात नाही, हे लक्षात असू द्या। ट्रेड डिस्काउंट बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड केला जात नाही। आपण दोन प्रकारचे डिस्काउंट समजून घेत आहोत, डिस्काउंट शब्द पहिली गोष्ट समजून घेत आहोत, त्यामध्ये ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट काय असतात ते समजून सविस्तर समजून घेत आहोत। त्यामध्ये ट्रेड डिस्काउंट जो दिला जातो आपल्याला, आपण जो ट्रेड डिस्काउंट घेतो किंवा आपण एखाद्याला ट्रेड डिस्काउंट, जर मी दुकानदार असेल एखाद्याला ट्रेड डिस्काउंट देत असेल कस्टमरला, तर तो जो डिस्काउंट दिला जातो त्याचं कुठेही बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड केलं जात नाही। तुम्ही मार्केटमध्ये कुठेही जा, कोणत्याही अकाउंटच्या व्यवहारात ट्रेड डिस्काउंटची एंट्री आपल्याला रेकॉर्ड केलेली दिसत नाही। आता सविस्तर आणखीन व्यवस्थितरित्या समजून देण्यासाठी एक एक्झाम्पल देतो आहे, म्हणजे आणखीन व्यवस्थित आपल्या बुद्धीमध्ये आपण फीड करू, म्हणजे मीसुद्धा आणि तुम्हीसुद्धा, याचा अर्थ मला खूप येतं असं नाही। बघा शोरूम, एक शोरूम आहे माझं स्वतःचं, मी तिथे कपडे विकतो, शर्ट पॅन्ट वगैरे, आहे का नाही, आणि त्या शोरूममध्ये ना एक शर्ट आहे माझ्याकडे, त्याची किंमत आहे 2000 रुपये, त्या शर्टावर मी लेबल लावून टाकला 2000 रुपयाचा शर्ट आहे, मस्त शोरूममध्ये ठेवलेला आहे। तुम्ही आला तिथे, तुम्ही म्हणाले अरे फारच किंमत दिसते बरं का हा शर्टाची, खूप 2000 शर्ट तर छान आहे पण किंमत तर फार आहे, तर मग आता तुम्ही मला एक 500 रुपयाला देऊन टाका। मी म्हणाले असं काय बस 2000 किंमत तुम्ही 500 रुपयाला मागतात, नाही भाऊ मला नाही जमणार चुकीचं, म्हणजे एकदम तुम्ही खूप बार्गेनिंग करू राहिला। तर मग तर ठीक आहे, मी म्हणतो नाही नाही एक काम करा, तो म्हणतो नाही नाही मग एक काम करा 1000 रुपयाला द्या। मी म्हटलं नाही नाही 1000 रुपयेसुद्धा नाही परवडणार, एक काम करा मी तुम्हाला 1200 रुपयाला देतो। तो माझा कस्टमर काय म्हणतो, ठीक आहे डील, तुम्ही माझ्याकडे आले 1200 रुपयामध्ये 2000 शर्ट होता, बार्गेनिंग झाल्यानंतर 1200 रुपयाला आपल्या दोघांचं ठरलं, 1200 रुपयाला मी विकला तुम्हाला, म्हणजेच याचाच अर्थ 2000 रुपयाचा शर्ट मी तुम्हाला 1200 रुपयाला सेल केला तर माझा किती ट्रेड डिस्काउंट दिला मी तुम्हाला 800 रुपयाचा, है का नाही, 2000 शर्ट मी 1200 रुपयाला सेल केला तर मला 800 रुपयाचा मी तुम्हाला ट्रेड डिस्काउंट दिला। इथपर्यंत लक्षात आलं, माझं शोरूम आहे, माझ्या शोरूममध्ये एक 2000 रुपयाचा शर्ट आहे, तुम्ही माझ्याकडं आला बार्गेनिंग केली, मी तुम्हाला तो शर्ट 1200 रुपयाला विकला, म्हणजे मी तुम्हाला 800 रुपयाची सूट दिली, जी 800 रुपयाची सूट दिली तो ट्रेड डिस्काउंट, शर्टाची किंमत प्राईस ठरली, लेबल लावलं तर 2000 पण विकला मी 1200 रुपयाला, 800 रुपये मी तुम्हाला सूट दिली, तुम्ही 1200 रुपयामध्ये ठरलं आपलं। आता बघा नेट सेल प्राईज 1200 इज रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट,
बुक्सअप अकाउंटमध्ये मी माझ्या बुक्सअप अकाउंटमध्ये 12,000 नाही दाखवणार, 800 रुपये डिस्काउंट पण नाही दाखवणार, 1200 रुपयाला शर्ट विकला म्हणून सेल दाखवेल फक्त। तिथं 800 रुपयाचा 2000 कुठेही काही रेकॉर्ड केलं जाणार नाही, 1200 रुपये नेट सेल झाला म्हणून मी माझ्या बुक्सअप अकाउंटला रेकॉर्ड करेल। ग्रॉस सेल प्राईज 1200 रुपीज अँड ट्रेड डिस्काउंट 800 रुपीज आर नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट, हे लक्षात घ्या। आपण अनेक ठिकाणी बार्गेनिंग करतो आणि ज्या कॉस्टमध्ये आपल्याला ती वस्तू विकत मिळते तर तीच कॉस्ट आपल्या बुक्स ऑफ अकाउंटला ती व्यक्ती जो दुकानदार असतो तो रेकॉर्ड करतो। त्यामध्ये बार्गेनिंग झाली तर ती बार्गेनिंगचं कुठेही रेकॉर्ड केलं जात नाही, इथपर्यंत त्याला ट्रेड डिस्काउंट म्हणून आपण म्हणू शकतो म्हणजे म्हणतो, ऐका का नाही। नंतर कॅश डिस्काउंट, दुसरा डिस्काउंटचा प्रकार आपल्या सर्वांना माहिती आहे, इट इज अ कन्सेशन रिबेट अलाउड टू द कस्टमर फॉर मार्केटिंग मेक सॉरी फॉर मेकिंग टेम्पली पेमेंट और अर्ली पेमेंट। इट इज कन्सेशन रिबेट अलाउड टू कस्टमर फॉर मेकिंग टाइमली पेमेंट, सिंपली नाही टाइमली पेमेंट और अर्ली पेमेंट, वेळेवर लवकर मिळालेल्या रकमेवर दिलेली सूट। तुम्ही माझ्याकडे आला आणि 1200 रुपयाचा शर्ट घेतला आणि तुम्ही आता ठरलं तुमचं माझं आणि तुम्ही मी म्हटलं करा आता पैसे जमा, आता तुम्ही म्हणतात नाही बुवा आता तर ठरलं आपलं 1200 घ्यायचं पण आता काय 1200 रुपये मला द्यायला जमणार नाही, एक काम करा तुम्ही आता एक 800 रुपये जमा करा, बाकीचे 400 रुपये मी तुम्हाला नंतर देतो। आता मी त्याला सांगतो अरे एक काम कर बाबा तुम्हाला कॅशच जमा कर, जर का तुम्हाला सगळी कॅश जमा केली ना तर मी तुला 100 रुपये सूट देतो कॅशमध्ये, म्हणजे तुझ्याकडनं तुला 1100 रुपये मला पे करावे लागतील, 1200 रुपयामध्ये डील झालं आहे आपलं आणि 100 रुपये तुम्हाला मी कॅश जर का जमा केली तू आत्ता लगेच सगळी तर मी तुला 100 रुपये सूट देतो, त्याला म्हणतात कॅश डिस्काउंट। इट इज द कन्सेशन रिबेट अलाउड टू कस्टमर फॉर मेकिंग टाइमली पेमेंट और अर्ली पेमेंट, वेळेवर व लवकर मिळालेल्या रकमेवर दिलेली सूट, मला लगेच मिळालं तर मी त्याला कॅश डिस्काउंट म्हणून रेकॉर्ड करतो, ऐका आणि हे डिस्काउंट आपल्याला बघायला मिळतात। एखादा दुकानदार म्हणतो माझे 5000 रुपये तुमच्याकडनं घेणं आहे सेल केलेला, तुम्ही आज जर का 8 दिवसामध्ये पैसे जमा केले तर मी तुम्हाला 500 रुपयाचा डिस्काउंट देऊन टाके, ऐका नाही, त्याला कॅश डिस्काउंट म्हणू शकतो आपण, ऐका नाही, ऐका नाही, चेक जरी दिला तरी तो एक डिस्काउंट म्हणून आपण रेकॉर्ड करतो, ते बुक्सअप अकाउंटला दाखवावी लागतात। त्यानंतर एक शब्द आहे बॅड डेप्थ, बॅड डेप्थ म्हणजे काय, बॅड डेप्थ इज द अमाऊंट विच बिकम्स इनकवरेबल फ्रॉम डेटर्स, इट मे बी बिकॉज ऑफ इनसॉल्व्हेन्सी, म्हणजे दिवाळखोरी, इट मे बी बिकॉज ऑफ इनसॉल्व्हेन्सी और डेथ ऑफ डेटर्स, इट इज अ लॉस टू बिझनेस, ऐक ना। बॅड डेप्थ म्हणजे काय, बॅड डेप्थ इज द अमाऊंट विच बिकम्स रिकवरेबल फ्रॉम डेटर, ज्याच्याकडनं ती वसूल होत नाही त्याला देऊ शकत नाही। एखादा माझा कस्टमर आहे त्याला मी वस्तू विकलेली आहे त्याचे पैसे मला घेणं आहे तर तो ती रिकवर होत नाही, ती रक्कम मला मिळू शकत नाही आहे, त्याचं कारण तो दिवाळखोर झाला किंवा त्याचा मृत्यू झाला तर त्याला आपण बुक्स ऑफ अकाउंटमध्ये लॉस म्हणून रेकॉर्ड करतो बॅड डेथ या नावाने, त्याला बॅड डेथ म्हणतात। हे शब्द आपल्याला माहीत आहे का, एखाद्याला मी माल विकला आणि त्याने पैसे मला दिलेच नाही, तो कर्जबाजारी झाला, दिवाळखोर झाला किंवा मृत्यू झाला तर ते पैसे बुडाले माझे, मग ते बॅड डेथ या नावाखाली बुक्स ऑफ अकाउंटला रेकॉर्ड करतो। आणि एक अजून एक शब्द समजून घेऊ, सॉल्वंट पर्सन, सॉल्वंट पर्सन म्हणजे लायक, जो लायबल, म्हणजे लायक म्हणण्यापेक्षा त्याची परिस्थिती आहे, इज अ पर्सन हू इज इन अ पोझिशन टू पे इज डेप, म्हणजे एखाद्याला मी माल विकला पण तो म्हणतो सर तुम्ही कधी पैसे मागा मी रेडी तुमचे पेमेंट करायला, म्हणजे त्याची परिस्थितीची पोझिशन आहे त्याला सॉल्वंट पर्सन म्हणून आपण बुक्स ऑफ अकाउंटमध्ये दाखवू शकतो, बुक्स ऑफ अकाउंटला रेकॉर्ड नाही होत पण सॉल्वंट पर्सन म्हणून म्हणू शकतो त्याला आपण, म्हणू शकतो म्हणजे असतोच तो, जर तो कधी पेमेंट करू शकत असेल त्याची परिस्थिती चांगली असेल। हे कशासाठी समजून दिलं की रिकवरेबल म्हणजे
दिवाळखोर असतो ना, इनसॉल्वंटच्या विरुद्ध सॉल्वंट हा शब्द आहे म्हणून समजून दिला का इनसॉल्वंट देऊ शकत नाही, इनसॉल्वंट देऊ शकतो हे समजण्यासाठी हा शब्द आला आहे. नंतर प्रोप्रायटर ओनर हा शब्द आपल्याला बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये बघायला मिळतो. ओनर म्हणतो आपण मालक, दुकानाचा मालक आहे का नाही. प्रोप्रायटर फर्म म्हणजे एकटा वैयक्तिक इंडिव्हिज्युअल म्हणू शकतो. द पर्सन हू कमेन्स बिझनेस तो बिझनेस हँडल करतो अँड बेअर सहन करतो, त्या सहनशीलता असते त्याच्या सगळ्या गोष्टी सहन करायची. ऑल रिस्क असोसिएट म्हणजे सगळ्या गोष्टी तो रिस्क घेतो विथ बिझनेस इज कॉल्ड प्रोप्रायटर. प्रोप्रायटर म्हणजे बिझनेसमध्ये असलेल्या रिस्क सहनशीलता सगळे डिसिजन स्वतः घेतो त्याला आपण प्रोप्रायटर म्हणून ओनर म्हणून आप त्याला ओनर म्हणून म्हणजे ओनर म्हणू शकतो आपण म्हणतो आपण आहे का नाही. नंतर एंटिटी हा शब्दसुद्धा खूप मोठा आहे, पण थोडक्यात समजून घेऊ. इट मीन्स अॅन इकॉनॉमिक युनिट आर्थिक व्यवहार विच परफॉर्मन्स इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. रिलायन्स टाटा बजाज ॲटो विप्रो इट मे बी सॉल प्रोप्रायटरशिप फर्म प्रोप्रायटरशिप फर्म कंपनी ETC त्याला एंटिटी म्हणतो आपण आहे का नाही. सगळ्या गोष्टी आहे एंटिटी, रिलायन्स आहे, टाटा आहे, बजाज ॲटो आहे. जसं प्रोप्रायटर शब्द आहे तसा एंटिटी एक शब्द आहे, फार मोठा शब्द आहे. आपण तो व्यवस्थितरित्या उदाहरणासह पुढे समजून घेणार आहोत. नंतर डिप्रिसिएशन हा शब्दसुद्धा आपल्याला बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये बघायला मिळतो. डिप्रिसिएशन इज फॉल इन व्हॅल्यू ऑफ फिक्स ॲसेट बिकॉज ऑफ यूज ऑर विथ इफ्लेक्स ऑफ टाईम आहे का नाही. जी डिप्रिसिएशन एखादी यूज केले करतो आपण ॲसेट तिची कॉस्ट कमी केली जाते, तिचं वर्षानुवर्ष तिचं ठरलेलं असतं की 10 वर्ष ही कार यूज होणार आहे, तर तिचं डिप्रिसिएशन ठरलं जातं तर त्याला आपण डिप्रिसिएशन म्हणतो. म्हणजे आता एक्झाम्पल पण समजून घेऊ. कॉस्ट ऑफ मशीन आहे, तिची कॉस्ट आहे 5 लाख रुपये. इस्टिमेटेड लाईफ तिचं आहे 10 वर्षाचं, 10 वर्षच ती यूज होणार आहे मशीन. कॅल्क्युलेट डिप्रिसिएशन पर इयर. बघा डिप्रिसिएशन पर इयर 5 लाखाला 10 वर्ष तिचं लाईफ आहे, 50,000 रुपये प्रत्येक वर्षी तिच्यातनं मायनस होत राहतील आणि 10व्या वर्षी ती ॲसेट बुक्स ऑफ अकाउंटला दिसणार नाही. आता तुम्हाला याच्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट, बुक्स ऑफ अकाउंटमध्ये बऱ्याचशा ॲसेट दिसतात आहे का नाही. बुक्स ऑफ अकाउंटमध्ये फिक्स ॲसेटमध्ये बऱ्याचशा ॲसेट असतात, त्या जुन्या असतात, त्याच्यावरती आपण डिप्रिसिएशन काउंट करत नाही. कारण त्यांचं लाईफ जर का 10 वर्ष आहे आणि त्या आणखी अनेक वर्ष जर का आपण ऑलरेडी त्याचं डिप्रिसिएशन घेतलं आहे. समजा आता ही मशीन आहे, ही मशीन मी दाखवली बुक्स ऑफ अकाउंटला 5 लाख रुपये आणि 10 वर्ष डिप्रिसिएशन घेतलं आणि बुक्स ऑफ अकाउंटला ती दिसत नाही, मला उलट चुकीचं सांगितलं, बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड होत नाही म्हणजे दिसत नसते, पण ती माझ्या बिझनेसमध्ये काम करत असते ती ॲसेट. मग एखादा विचारेल का इथं तर मशीन आहे पण तुमच्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये तर ती दिसत नाही आहे, याचा अर्थ काय. याचा अर्थ का तिचं डिप्रिसिएशन घेऊन झालेलं आहे आणि ती ॲसेट बोनस लाईफ म्हणून मला आता काम देते आहे आहे का नाही. इथपर्यंत लक्षात आलं म्हणजे मला काय सांगायचं होतं की 5 लाखाचं मशीन आहे, मग चुकीचं सांगितलं मी, बोलताना चुकलो मी, ते दुरुस्त करण्याचा करतो आहे मी, की बॅलन्स शीटमध्ये ती ॲसेट दिसत नाही. तुमचं बॅलन्स शीट बघाल तिथं बॅलन्स शीटमध्ये ॲसेट नाही, पण डोळ्याला ते ॲसेट दिसतं आहे. तुमचं मशीन तर आहे, तर आपण म्हणतो साहेब अहो हे 20 वर्ष झालं मशीन इथंच पडले, काम करतं आहे अजून, याचं डिप्रिसिएशन घेतलं, डिप्रिसिएशनमध्ये याची व्हॅल्यू आता 0 झाली. ही मशीन 5 लाखाची होती, 10 वर्ष 50,000 डिप्रिसिएशन घेतलं, तरी पण ते मशीन आता जोपर्यंत चालतं तोपर्यंत आम्ही यूज करतो आहे. ओके, असेसुद्धा काही ॲसेट्स असतात की ज्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये दिसत नाही, अशा ओल्ड ॲसेट काम करत असतात, बोनस लाईफ असतं त्यांचं, ते आपल्याला यूज होत असतात. ओके, परंतु आपण समजून घेतलं. आता पुढच्या सेशनमध्ये बघा, आता एक्झाम्पल आज समजून घ्यायचे, एक्झाम्पल एकच एक्झाम्पल समजून घेऊ चला आहे का नाही. राम कमेन्स बिझनेस अँड इन्व्हेस्ट रुपीज 20 लाख इन टू द बिझनेस. ही परचेस गुड फॉर रुपीज 8 लाख. रामनी बिझनेस सुरू केला आणि त्यांनी 20 लाख रुपये बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केले. 8 लाख रुपयाचा त्यांनी माल परचेस केला ऑन कॅश बेसिस, कॅशमध्ये 8 लाखाचा परचेस केला, रुपीज
3 lakhs ऑन क्रेडिट बेसिस, 3 लाखाचा क्रेडिटमध्ये परचेस केला. ही सोल्ड गुड्स फॉर रुपीज 18 lakh ऑन कॅश बेसिस, 18 लाखाचा कॅशमध्ये सेल केला. रुपीज 7 lakh ऑन क्रेडिट बेसिस, 7 लाखाचा त्याने क्रेडिटमध्ये सेल केला. म्हणजे राम आला, रामने एक बिझनेस सुरू केला, त्या बिझनेसमध्ये 20 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, कॉन्ट्रीब्युशन केलं, आणि त्या 20 लाखामधून 8 लाखाचा त्याने कॅशमध्ये परचेस केला आणि 3 लाखाचा क्रेडिटमध्ये परचेस केला. त्यामध्ये परचेस केलेल्या मालामधून 18 लाखाचा माल त्याने कॅशमध्ये विक्री केला आणि 7 लाखाचा क्रेडिटमध्ये विक्री केला. ही आल्सो परचेस मशीन रुपीज 3 lakh ऑन कॅश बेसिस, आणि त्यांनी 3 लाखाचं मशीनसुद्धा परचेस केलं. अँड बिल्डिंग फॉर रुपीज 2 lakh, आणि बिल्डिंग 2 लाखाची त्याने परचेस केली. ऐका नाही, ड्युरिंग द इयर राम अगेन इन्व्हेस्ट रुपीज 5 lakh. त्याच वर्षामध्ये पुन्हा त्याने बिझनेसमध्ये 5 लाख रुपये कॉन्ट्रीब्युशन केलं, इन्व्हेस्ट केले इन टू द बिझनेस. ही आल्सो विड्रॉन 5000 पर मंथ, त्याने प्रत्येक महिन्याला 5000 रुपये विड्रॉन केले फ्रॉम द बिझनेसमधून फॉर पर्सनल यूज, स्वतःच्या वैयक्तिक कामाकरिता 5000 रुपये त्याने स्वतःच्या कामासाठी विड्रॉल केले. यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट, काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, कॅपिटल ऑफ द फर्म किती असेल सांगा. आता एक हे लक्षात आलं, रामने काय त्याचं कॅपिटल किती असेल, टोटल परचेस किती असेल, टोटल सेल किती असेल, फिक्स ॲसेट किती असेल वर्षाच्या शेवटी, आणि त्याची ड्रॉइंग किती असेल. आपल्याला जर अकाउंट शिकायचं आहे तर बॅलन्स शीट बनवायचं तर या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे. तर त्याचं कॅपिटल किती आपल्याला माहिती आहे, सुरुवातीला त्याने 20 लाख रुपये कॉन्ट्रीब्युशन केलं, नंतर 5 लाख रुपये पुन्हा त्याने कॉन्ट्रीब्युशन केलं, असं 25 लाखाचं कॅपिटल आपण बुक्स ऑफ अकाउंटला रेकॉर्ड करू. नंतर टोटल परचेस आपल्याला माहिती आहे, 8 लाखाचा कॅशमध्ये आणि 3 लाखाचा क्रेडिटमध्ये त्याने परचेस केला, म्हणजे 11 लाखाचा त्याने टोटल परचेस आहे. टोटल सेल किती झाला, 18 लाखाचा कॅशमध्ये आणि 7 लाखाचा क्रेडिटमध्ये, टोटल झाला 25 लाखाचा. फिक्स ॲसेट ऑफ एंड इयर एंडिंगला फिक्स ॲसेट किती, 3 लाखाचं त्याने मशीन आणि 2 लाख बिल्डिंगकरिता असे 5 लाख रुपये इन्व्हेस्ट केले. आणि ड्रॉइंग किती झाली, 5000 रुपये पर मंथ त्याने घर खर्चा करता वैयक्तिक कामाकरिता विड्रॉन केले. आपलं वर्ष 12 महिन्याचं असतं, 12×5=60,000 रुपये त्याची ड्रॉइंग म्हणजे त्यांनी स्वतःच्या कामाकरिता यूज केलेल्या पैशाला. जर मी मालक असेल आणि स्वतःचं काम बिझनेस असेल त्यामधून जर का पैसे घेत असेल तर ते माझं ड्रॉइंग्स म्हणून माझा स्वतःचा घेतलेला खर्च असतो मालकाचा, त्याला ड्रॉइंग शब्द म्हणून आपण बुक्स ऑफ अकाउंटला रेकॉर्ड करतो. असे 60,000 रुपये मला दाखवावे लागतील. इथपर्यंत आज समजून घेतलं, पुढच्या सेशनमध्ये आपण याचे सर्व एक्झाम्पल समजून घेणार आहोत आणि त्यानंतर टेलीप्राईम सॉफ्टवेअरमध्ये अकाउंटिंगच्या एंट्री रेकॉर्ड करायला सुरुवात करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच, पुन्हा भेटू. थँक्यू, बाय, सी यू.